स्वाभिमानी शेतकरी संघटना तालुका गेवराईच्या वतीने दिनांक 9 एप्रिल 2018 रोजी सकाळी ठीक 11 वाजता शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राक्षस भवन पाटा खामगाव येथे भव्य रस्ता रोको आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. उपस्थित राहायला विसरू नका. सन 2016-2017 साली झालेल्या पडझडीत गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील नागरिकांना तहसील कार्यालयाकडून आर्थिक मदत मिळाली, मात्र तालुक्यातील इतर गावांना मदत कधी मिळणार असा सवाल जनतेने केला आहे. सभापती गीताराम डोंगरे यांच्या पाठपुराव्यामुळे तलवाड्यात आर्थिक मदत मंजूर करण्यात आली. गेवराई तालुक्यातील तलवाडा या गावामध्ये आलोत आपण. या ठिकाणचे पूरग्रस्त आपत्कालीन सर्कलचे अध्यक्ष गीतारामजी डोंगरे साहेब यांनी 2016 या विभागामध्ये झालेली पडझड याबद्दल शासनावर दबाव टाकून आपली पाठपुरावा करून या ठिकाणच्या लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी चक्क 15 लाख रुपये या ठिकाणी मंजूर करून आणलेले, त्याबद्दल त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. गीतारामजी डोंगरे साहेब. नमस्कार सर, मी पूरग्रस्त आपत्कालीनचा अध्यक्ष 2016 मी तलाठी गिरदावर यांना एक विनंती केली आणि आपण या कमिटीचे मी अध्यक्ष असल्यामुळं आपण पडझड पूरग्रस्त आपत्कालीनला काय शासनाचा निधी जो येईल तो त्यांच्या मदतीने किंवा शासनाच्या मदतीने आपण तात्काळ त्यांना हे करू. मी जाऊन प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन फोटो काढले, फोटो काढून ते तहसीलला सादर केले. तलाठी आणि गिरदावरनी पंचनामा करून ते तहसीलला फॉरअप केला. नंतर मी तिथून शिकरे साहेब पूरग्रस्त आपत्कालीन डेपुटी कलेक्टर त्यांच्याकडे हा प्रस्ताव सादर केला. त्यांनी मग या शासनाकडून त्यांनी प्रस्ताव हे करून आम्हाला तलवाड्यावाल्यांना सरसगट 3232 रुपयाचं मानधन देण्याचं असं ठरवलं. किती लाभार्थी आहेत त्याच्यामध्ये? 477 लाभार्थी आहेत. कशा पद्धतीने या ठिकाणी नुकसान झालं होतं? पडझड अशी झाली होती की पाऊस जास्त आलेला होता, त्याच्यामध्ये भिताड पडल्या, कुणाचे पत्रे हे झाले असे दगवले, म्हणून सरसगट लाभधारकांना 3232 माननीय तहसीलदार पवार साहेब यांना पण मी विनंती केली, डेप्युटी कलेक्टर साहेबांना विनंती केली आणि हा निधी ह्या तलवाड्या ठिकाणी माननीय माजी राज्यमंत्री सुरेश दत्त साहेब यांना फोन करून मी हा निधी उपलब्ध करून तलवाड्यावाल्यांना हा निधी दिलेल्या शासनाने दिलेल्या या रकमेवर लाभार्थी खुश आहेत का? शासनाने दिलेल्या या रकमेवर, कारण लाभार्थ्यांना फोटो काढण्यासकट मी घरोघरी फिरलो सर, आतापर्यंत त्यांना रुपये लागून दिला नाही, फोटोचे पैसे मी स्वतः भरले, म्हणून एवढे लाभार्थी 18 पगड जातीचे माझ्यावर खुश आहेत. धन्यवाद सर. 2016 जी गावामध्ये पडझड झाली, शेळ्या मेळ्या गुरु मेळे त्याचे आतापर्यंत अनुदान मिळे नाही, तरी लवकरात लवकर मिळण्याचे नसता अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येणार. तलवाड्याला 15 लाख रुपये मंजूर झाले, जातेगावला पंचनामे झाले, मात्र अजून अद्याप मदत मिळाली नाही, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? तलाठीने केली, ते सर्वे केला नाही, पण ते अजून काही पैसे त्यांनी भेटले नाही. मग तहसीलदारांकडे तुम्ही गेलत का? तहसीलदार निवेदन देणार, त्यानंतर आम्ही आंदोलन छाडणार. तुमचं काय नुकसान झालं होतं? वीज पडली. पुन्हा काय काय नुकसान झालं? ते पत्र सुडे खाली आली, पत्र पडले. आणि काही शासनाने काय मदत केली आता? काय 3232 रुपये तेवढ्यात भागत का आता? मराठवाड्यात गेवराई आणि पाद्रा मराठवाड्यात.